तर निलेश लंकेंचं हे स्पष्टीकरण आपण पाहिलं. गजा मारणे कोण होता हे मला माहीतच नाही, अशी अजब प्रतिक्रिया लंकेंनी दिलेली आहे. आपण पाहिलं अहमदनगरचे खासदार निलेश लंके यांनी कुख्यात गुंड गजा मारणेची भेट घेतली आणि त्यानंतर वादाला तोंड फुटलं. मात्र विरोधकांनी केलेल्या टीकेनंतर आता निलेश लंके यांनी यासंदर्भातलं हे स्पष्टीकरण दिलेलं आहे. अजितदादा असतील, सुनेत्रवहिनी असतील किंवा संपूर्ण संचालक मंडळ असेल, या संचालक मंडळाच्या बाबतीमध्ये जे काही यापूर्वी आरोप झाले आणि त्या संदर्भात ज्या काही चौकशा झाल्या या चौकशा वेगळ्या. तर तो गुंड आहे हे मला माहीत नव्हतं असं अजब वक्तव्य लंके यांनी केलेलं आहे. लंके आणि गजा मारणेच्या भेटीनंतर हा नवा वाद सुरू झाल्यानंतर लंकेंनी हे स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि यावरच राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी काय आपली प्रतिक्रिया दिली आहे आपण ती देखील ऐकूया. काय गरज पडली असेल की त्यांना गजा मारणेची भेट घ्यावीशी वाटते? ते पहा, निलेश लंके यांचा खरा चेहरा यातून उघड पडलेला आहे. निलेश लंके यांनी कोरोना काळामध्ये केलेल्या कामाच्या निमित्तानं त्यांना महाराष्ट्रभर एक वेगळ्या पद्धतीची इमेज, लोकांची आणि रुग्णांची सेवा करण्याच्या करता धडपडणारा आणि वेळ प्रसंगी त्यांच्या सोबत राहून त्यांची सेवा करणारा एक लोकप्रतिनिधी म्हणून आदर्शवत अशा पद्धतीची प्रतिमा सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि आपल्यासारख्या प्रसार माध्यमांच्या माध्यमातून महाराष्ट्रभर तयार झाली. परंतु निलेश लंकेंची खरी प्रतिमा काय आहे ती पारनेर आणि त्या परिसरातल्या लोकांना चांगलं माहित आहे. निलेश लंके आता आमच्या बरोबर होते तोपर्यंत चांगले होते आणि आता आमच्यापासून दूर गेले म्हणून वाईट झाले असं आम्हाला म्हणायचं नाही. परंतु आता निवडणुकीमध्ये विरोधात मध्ये ते आमच्या लढत असताना ज्या काही गोष्टी त्यांच्या समोर आल्या त्यातून अनेक बाबी उघड झाल्या की निलेश लंके हे त्या ठिकाणी एक प्रकारचे गुंडच आहेत. निलेश लंकेंची त्या परिसरातल्या MIDC मध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर दहशत आहे. त्यांच्या नावावर म्हणा किंवा त्यांचे जे कार्यकर्ते आहेत तिथं मोठ्या प्रमाणावर खंडणी वसुलीचं देखील त्या ठिकाणी काम करतात आणि अशा पद्धतीचं काम करणाऱ्यांना मग वेगवेगळ्या पद्धतीचा गुंडांचा त्या ठिकाणी सहकार्य असल्याशिवाय हे होऊ शकत नाही. आताच्या निवडणुकीमध्ये कदाचित या सगळ्या MIDC असेल किंवा अजून वेगवेगळ्या भागातल्या लोकांच्याकडून निवडणुकीच्या करता निधी मिळवून घेण्याकरता म्हणून या गुंडांची मदत त्यांना झालेली असू शकते आणि निवडून आल्यानंतर त्याच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याच्या करता म्हणून ते त्याच्याकडे गेलेले असू शकतात. याच्या पलीकडे दुसरा अर्थ काही नाही. अजून एक महत्वाची गोष्ट अशी आहे की उलट आमच्यावरच आरोप केले गेले रोहित पवारांच्याकडनं की आम्ही गुंडांचा वापर निवडणुकीमध्ये करतोय, आम्ही गुंडांना वापरून दादागिरी करतोय असे आरोप रोहित पवारांनी आमच्यावर केले होते.